तर आता कल्टर आंब्याला द्यायचं कसं हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. बऱ्याच भागात वेगवेगळ्या प्रकारे किंवा बरेच जे तज्ज्ञ आहेत ते त्यांच्या त्यांच्या अनुभवानुसार वेगवेगळ्या पद्धतीने कल्टर देण्याच्या पद्धती सांगतात. त्यातली पहिली पद्धत म्हणजे जे झाडाची सावली पडते, समजा ह्या झाडाला मला कल्टर देत असेल, त्या झाडाची एवढी सावली पडते, समजा ह्या हे झाड मोठं आहे माझं, जवळजवळ ह्याला 20 ते 25 मिली कल्टर देण्याची गरज आहे, तर त्या झाडाला मी कल्टर कसं देणार? तर जे आपल्या पार असतात, पारानं त्या झाडाची जिथं जेवढी सावली पडते त्या ठिकाणी असे बारीक बारीक होल केले जातात, असे 3-4 इंचाचे असे होल केले जातात, आणि होल करून जे मला त्याला कल्टर द्यायचं आहे असे पूर्ण राऊंड करून असे बारीक बारीक होल केले जातात, कमीत कमी एवढं 3-4 इंचाचं असं होल केलं जातं, आणि होल करून जे आपल्याला 25 मिली ह्याला कल्टर द्यायचं आहे ते मी 20 लिटर किंवा 25-30 लिटर मध्ये देऊ शकतो. ते मग प्रत्येक होलमध्ये थोडं थोडं करून असं सगळ्या खदारामुळेला देऊ शकतो. जर तुम्ही कोकणात बघितलं, कोकणात पण काही ठिकाणी जी खत देण्याची किंवा पॅकळ देण्याची जी पद्धत आहे ती म्हणजे ह्या झाडाच्या भोवताली 4-5 फुटावरती अशा प्रकारे एक चर काढली जाते, लहान अशी पूर्ण राऊंड चर मारला जातो, त्यातली थोडीशी माती बाहेर काढली जाते आणि त्यामध्ये त्याला जी काही रासायनिक खतं असतील किंवा कंपोस्ट खत असतील ते खतं दिली जाते आणि याच भागात कल्टर दिलं जातं. त्यानंतर आता जी नवीन पद्धत प्रचलित झाली आहे या गेल्या 2-3 वर्षात जी कॉलर ड्रिंचिंग, आता या झाडाला आपण कॉलर ड्रिंचिंग म्हणजे बरोबर खोडात कल्टर देणे. तर या झाडाला आपण कल्टर देताना काय केलंय, ह्या खोडाभोवती अगोदर एक आळ करून घेतले, थोडेसे वरची 3-4 इंचाची माती काढली. आता तुम्ही जर बघितलं, जवळ दाखव, त्यास आपण माती काढली, ह्या ज्या खाणाऱ्या मुळे आहेत तिथं तुम्हाला सगळ्या मुळे दिसतात, ह्या सगळ्या मुळे आहेत तिथं, हे आपण फक्त वरची थोडी थोडी माती काढली मुळ्याला डिस्टर्ब न करता जास्त, आणि त्याला एक लहान आळं केलं आणि जे मला ह्याला 20 मिली कल्टर द्यायचं होतं जे मी 20 लिटर पाण्यात किंवा 10 लिटर पाण्यात, आता या झाडाला मी 10 लिटरच्या हिशोबानं 1 लिटरला 2 मिली याप्रमाणे मी द्रावण घेऊन 10 लिटर ह्या झाडाच्या भोवताली दिले. आता कल्टर दिल्यानंतर ज्या भागात तुम्ही कल्टर देत आहे त्या भागात तुम्हाला वापसा ठेवणं गरजेचं आहे. आता तुम्ही जर हे बघितलं तर आता सुद्धा आमच्याकडे पाऊस गेलाय, सगळं रान ओलं आहे, त्यामुळे मी आता दिलंय, समजा इथं जर माझी ओल नसती असं वाळलेलं रान असतं तर मला काय करावं लागलं असतं, जिथं मी आता कल्टर दिलंय त्या इथून कल्टर दिल्यापासून कमीत कमी 15-20 दिवस किंवा 1 महिना इथं वापसा ठेवणं गरजेचं आहे. जर मी वापसा ठेवला तरी हे दिलेलं औषध झाडाची मुळी घेणार आहे आणि झाड आपल्याला रिझल्ट देणार आहे. जर तुम्ही आता कल्टर दिलं इकडे फिरलंच नाही, इथून पुढे समजा मला पाऊस नाही झाला, पूर्ण वाळून गेलं इथलं, तर मला रिझल्ट मिळणार नाही. त्यासाठी तुम्ही ज्या भागात ज्या पद्धतीने तुम्ही कल्टर, काही जण ड्रिपने देतात, काही जण होल करून देतात, काही रिंग पद्धतीने देतात किंवा कॉलर ड्रिंचिंग देतात, जिथं तुम्ही कल्टर देताय किंवा पॅकलो देताय त्या ठिकाणी वापसा राहणं गरजेचं असतं. तर कल्टर विषयी जर अजून तुम्हाला काही माहिती लागणार असेल तर खाली दिलेल्या नंबरला आपण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. शिवाय जर कोणाला पॅकलो बिटलो जर पाहिजे असेल, मग ते सिंजंटा कंपनीत असेल किंवा सुमोटोमन कंपनी असेल, ज्या जे कोकणात खूप जास्त मोठ्या प्रमाणात वापरलं जातं, त्याचा रिझल्ट पण अतिशय चांगला आहे. ते जरी तुम्हाला पाहिजे असेल तर खाली दिलेला नंबर आपल्या सही अग्रो सर्व्हिसेसला तुम्ही संपर्क करू शकता. आणि या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, योग्य आहे अयोग्य आहे, किंवा ह्याच्यापेक्षा जर काही नवीन आयडिया तुमच्याकडे असेल, तुम्ही अनुभवलेला असेल, तर नक्की तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.